उम्रज तालुका कराड येथील ग्रामसभा सोमवारी सकाळी 11:30 सुमारास संपन्न झाली. या ग्रामसभेत महामार्गावर उड्डाणपूल व्हावा यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच उम्रज गावातील विविध प्रश्नांवर या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. सरपंच योगराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला उपसरपंच सुनंदा जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उम्रज येथे पारदर्शक उड्डाणपूल व्हावा अशी समस्त ग्रामस्थांची मागणी आहे. या अनुषंगानं ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. यापूर्वी उम्रजला झालेल्या भरावपुरामुळं उम्रजचं आतोनात नुकसान झालं आहे. ही झीज भरून काढण्यासाठी सहाबद्रीकरणाच्या सुरू असलेल्या कामात उम्रज येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही या विषयावर चर्चा केली. सर्वानुमते उम्रजला उड्डाणपूल व्हावा असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. CCTV कॅमेरे बंद आहेत ते पूर्ववत सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. यासह गावातील विविध विकास कामांवर या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.